भटकणाऱ्या गुहेत राहणाऱ्या मानवाने चाकाचा शोध लावला. उतारावरून टेकडीवरून गडगडत खाली जाणारे दगड, घरंगळत जाणारे लाकडाचे ओंडके पाहून त्याच्या कल्पक बुद्धीनं शोध लावला चाकाचा. आणि त्याच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाला. या शोधानं वस्तू इकडून तिकडे वाहून नेण्याची त्याची क्षमता वाढली. त्याच्या हालचालींना गती आली. त्याचे कष्ट श्रम कमी होऊन त्याचं जगणं सोपं व्हायला लागलं. हातगाडी ढकलगाडी प्राणी माणूस यांच्या बळाचा वापर करून तयार केलेल्या गाड्या रथ असं करता करता मानवानं आज आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रगत अलिशान अशा इंधन ऊर्जा यावर चालणाऱ्या वाहन उद्योगांपर्यंत मजल मारली. या एका चाकानं मानवी संस्कृतीला विकासाची गती दिली. मानवाची प्रगती होऊ लागली. एकूणच मानव जातीला हा शोध वरदान ठरला. पण अलीकडच्या काळातील सतत घडणाऱ्या घटनांनी असं वाटू लागलंय की माणूस आपल्या वर्तनानं हे वरदान शापात तर बदलून टाकत नाहीये ना. हे वरदान माणसाच्या बेशिस्त बेजबाबदार बेदरकार वृत्तीनं शाप तर ठरत नाहीये ना. रस्त्यावर छोटा मोठा अपघात घडला नाही असा एकही दिवस जात नाही. गेल्या काही दिवसात भीषण रस्ते अपघातांच्या अनेक घटना घडल्या. आपल्या देशात प्रत्येक तासाला 55 अपघात होतात. नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वात अधिक मृत्यू रस्ते अपघातात होत असतात. देशात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण 2 ते 2.5 लाख इतकं आहे. यातही सर्वात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील तरुणांची संख्या यात अधिक असते. केवळ अपघातांमुळे देशाचे दरवर्षी 55 ते 60 हजार कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान तर होतच, परंतु त्याही पेक्षा अपघातात बळी जाणाऱ्यांच्या कुटुंबावरचा मानसिक आघात कधीही न भरून येणार असतो या सर्वाला जबाबदार कोण? रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये जवळजवळ 80% अपघात हे फक्त चालकांच्या चुकीमुळे आणि बेफिकिरीमुळे होतात, तर 15% अपघात हे खराब रस्ते किंवा गाडीच्या दुरुस्तीकडे होणाऱ्या दुर्लक्षातून होतात, तर काही अपघातास आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असते. उत्साहाने आनंदाने सुट्टी घालवण्यासाठी सहलीला निघालेले, भक्तिभावाने श्रद्धेने देवदर्शनाला तीर्थयात्रेला निघालेले, चला चला हो चला शिर्डीला जाऊया, प्रेमाने आपुलकीने आपल्या आप्त सुखियांना आतुरतेने भेटायला निघालेल्यांवर अचानक कोणाच्या तरी चुकीने काळाची झडप पडते. होत्याचं नव्हतं होतं, हसणारे मौज मजा करणारे चेहरे अचानक या जगातून नाहीसे होतात. सार संपून जात याला जबाबदार कोण? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याला शिस्त आवडत नाही. वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे असं आपण मानतो, परंतु स्वतः ते नियम मोडतो आणि ते मोडण्यात आपल्याला पराक्रम वाटतो. सिग्नल यंत्रणेला न जुमानता वाहन पुढे दामटवणं, फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असूनही त्यावरूनही आपल्या बाईक नेटानं नेणं, वन वे असूनही विरुद्ध दिशेने गाड्या जोरात घेऊन येणं, हेल्मेट सीट बेल्टचा वापर न करणं, मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवणं,
हलक्या जड व अवजड वाहनांना मार्गिका आखून दिलेल्या असताना पुढे पळण्याच्या धुंदीत वाटेल तशा मार्गिका लेन बदलणं. अवैध प्रवासी वाहतूक, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माणसं कोंबणं, सामान भरणं, वाहन चालवताना सतत मोबाईल वर बोलणं, अशा साऱ्या बेशिस्त बेजबाबदार वर्तनानं आपण स्वतःचा जीव धोक्यात तर घालतोच, पण ज्यांची अजिबात चूक नाही, दोष नाही, त्यांनाही दुसऱ्याच्या चुकीमुळे हकनाक प्राणाला मुकावं लागतं. किंवा कायमच अपंगत्व येऊन रोजच मरणाचा अनुभव घेत जगावं लागत. भक्तजन हो, हे कधीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. वाहतूक सुरक्षेचे संस्कार बालवयातच मुलांवर होणं गरजेचं आहे. आपल्यापेक्षा आधी दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती अंगी बाळगलीच पाहिजे. वाहतूक सुरक्षा जीवन जगण्याचा एक मार्ग झाला पाहिजे. हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी सर्रास गाड्यांचा वापर आपण टाळला पाहिजे. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वाहतूक नियमांचं कटाक्षानं पालन केलं पाहिजे. हे तर तुम्हाला पटतंय ना? भक्तजन हो, आपल्या देवदेवतांची वाहनं पशु पक्षी आहेत. पशु पक्ष्यांनाही देवदेवतांनी आपल्या नियंत्रणात ठेवलं. श्री विष्णूचे वाहन गरुड, कार्तिक स्वामीच मोर, भगवान शिवाचं वाहन नंदी, श्री गजाननाचं मूषक, तर आदिशक्तीचं सिंह, या हिंसर पशूंवर नियंत्रण आणून देवदेवतांनी त्यांना संयमाची शिकवण दिली. मित्र हो, आपलं मनही बेशिस्त वर्तनानं कधी कधी पशूंसारखं होत. आपला संयम सुटतो आणि आपल्या हातून अपघात घडतो. या मनाला शिस्त लावून काबूत नाही आणलं तर ह्या वाहनावरून येणाऱ्या ह्या देवतेचं दर्शन आपल्याला घडल्याशिवाय कदापि राहणार नाही. भक्त हो, लाख मुलाचं आयुष्य असत, ते असं मातीमोल करू नका. जगण्याचं मोल जाणून श्री गणरायाच्या चरणी शपथ घेऊया. जाणून मोल हे आयुष्याचे, करून पालन वाहतूक नियमांचे, करू सुखकर प्रवास आयुष्याचा. शब्द तुम्हा हा देतो गणराया, शब्द तुम्हा हा देतो गणराया.